अब हमको शिक्षण मंत्री विनोद तावड़े जी के आश्वासन पर विश्वास नहीं रह चुका है और इसलिए आज यहाँ पर आज़ाद मैदान में हमने इशारा आंदोलन शुरू किया हुआ है और इस आंदोलन से हम यह मैसेज भेजना चाहते हैं कि विनोद तावड़े जी आप यदि कुर्सी पर बैठना चाहते हो तो आप हमारी मांगों को पूरा करें इस समय बारहवीं की एग्ज़ाम बहुत ही नज़दीक आ रही है और विनोद तावड़े जी हमारे मांगों को पूरा नहीं करते तो आने वाले बारहवीं एग्जाम को हम बॉयकॉट करेंगे असेसमेंट बॉयकॉट होगा प्रैक्टिकल बॉयकॉट होगा एग्जामिनेशन बॉयकॉट होगा और इसकी पूरी जिम्मेवारी यदि किसी पर होगी तो वह सिर्फ़ और सिर्फ विनोद तावड़े की रहेगी गेल्या वर्षी बारावी परीक्षेच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन केलं होतं पेपर तपासणीवर आमचा बहिष्कार होता आणि त्यावेळेला शासनाने आम्हाला आश्वासन दिलं आमच्या मागण्या मान्य केल्याचं लिखित आश्वासन दिलं तसं निवेदन मान्य शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळातही केलं पण त्यानंतर आता नऊ महिने उलटून गेल्यानंतरसुद्धा जैशेत हे परिस्थिती आहे मधल्या काळामध्ये आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला आंदोलनं केली प्रत्येक वेळेला केवळ आश्वासने आश्वासनच दिलं आपण ह्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय घेऊन मुंबईला पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक द्यावा त्यांनी आम्हाला चौदा ऑगस्टला आश्वासन दिलं की एक महिनाभरात करतो झालं नाही म्हणून आम्ही दोन नोव्हेंबरला इथेच आझाद मैदानला आंदोलन केलं त्याही वेळा आम्हाला सांगितलं की दिवाळीनंतर निश्चितपणे मुंबईला उपसंचालक देतो आणि तुमच्या मागण्यांच्या बाबतीत आदेश काढतो त्यानंतर आम्हाला सांगितलं की अधिवेशन संपल्यानंतर करतो परंतु आजपर्यंत या बाबतीत कुठलीही कार्यवाही झाली नाही आणि म्हणून शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी आहे मान्य शिक्षण मंत्र्यांना आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी तातडी या बाबतीत निर्णय घ्यावा अन्यथा नाईलाजाने आम्हाला संपूर्ण राज्यभर आंदोलन छेडायला लागेल